झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील मागील काही एपिसोडपासून कथानकात ट्विस्ट आले आहेत. आता आणखी एक नवा ट्विस्ट येणार आहे. छोट्या पडद्यावर सध्या TRP साठी चांगलीच चढाओढ सुरू आहे. TVवर सुरू असलेल्या काही मालिकांच्या कथानकांमध्ये वळण येत आहे. मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांना खिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतही मागील काही एपिसोडपासून कथानकात ट्विस्ट आले आहेत. आता आणखी एक नवा ट्विस्ट येणार आहे. ह्या मालिकेत श्रीनूने चारूशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रेक्षक खूप भडकले आहेत व त्यांनी याच्यावर कमेंट केले आहेत. प्रेक्षकांनी काय म्हटलं आहे ते बघूया. कधीतरी सत्याचा विजय होतोय हे दाखवा. प्रत्येक वेळी खलनायिका यांचे प्लॅन यशस्वी होताना का दाखवतात? यामुळे चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय. कारण मालिका सर्व कुटुंब एकत्र मिळून ह्या मालिका पाहतात, त्यात लहान मुलंही असतात, आणि ह्यामुळे लोकांचा नात्यांवरचा विश्वास उडेल. काय दाखवत आहे ते जरा भान ठेवून दाखवा. एक काळ असा होता की झी मराठीच्या सर्व मालिका अप्रतिम कौटुंबिक जिव्हाळा दाखवणाऱ्या होत्या. कटकार असताना जागा नव्हती. मग आता काय झाले आहे? मालिका आणि वाहिनी दोन्ही गोष्टींचा दर्जा घसरला. एक बाई खून करून राजरोस फिरत आहे. कपट करून स्वतःला हवं तसं सगळं घडून आणते. या हलकटपणात कसलं मनोरंजन आहे? सगळ्या लेखकांनी एकदा मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज आहे. लोकांचा नात्यावरचा विश्वास उडाला पाहिजे असा निश्चय केला आहे का सगळ्या लेखकांनी? किती खालची पातळीवर जाणार आहे? बिंदू श्रीनू अकलीचा कांदा बंद करा मालिका. फालतू काही पण दाखवत आहे. लेखक महाशयांना काही सुचत नाही हे वाटतं आहे म्हणून अशी फालतू मालिका तयार केली. गिरी आहे. श्रीनिवास आणि चारूचा लफडा झाल्यापासून सिरियल बघणे बंद केले. सुरुवातीला छान वाटले पण आता भंकप वाटते. खलनायिका चारू हिला नायिकेपेक्षा जास्त रोल दिला आहे आणि ती एक खून पचून बसली आहे. पोलिसांना तपास नाही, काही नाही, नुसता वेळेपणा. रायटर नेमकं पुढच्या पिढीला काय द्यायचं चांगलं ते दाखवा. हे असं काही दाखवून पुढच्या पिढीने हेच अनुसरण करायचं आहे का? जुन्या मालिका बघा जरा, किती छान होत्या त्यांच्या कथा. च्या ह्या काही निगेटिव्ह कमेंट्स होत्या. प्रेक्षकांनो, तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच अजून माहिती पाहिजे असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.